पुरणपोळी म्हटलं की कटाची आमटी येतेच, आणि ही कटाची आमटी महाराष्ट्रामध्ये सणासुदीला पुरणपोळीसोबत तर हमखास केली जाते. नमस्कार, मी सरोज. मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. कटाच्या आमटीसाठी आपल्याला कट लागणार आहे, तसं मला आज पुरणपोळी पण बनवायची होती म्हणून मी जास्तीची डाळ शिजवून घेते. चणा डाळ 3 वेळेस धुवून 5 ते 6 शिट्टी घेऊन डाळ शिजवून घेतलेली आहे. ही शिजलेली डाळ एका चाळणीत काढून तिचे उरलेले पाणी म्हणजेच कट वेगळा करून थोडीशी शिजलेली डाळ बाजूला काढून घ्यायची आहे. आता नेक्स्ट काय, तर कटाच्या आमटीसाठी लागणारा मसाला भाजून घेऊ. त्यासाठी आपल्याला उभे चिरलेले कांदे तव्यावर भाजून घ्यायचे आहेत. नॉर्मली मला कुठलाही मसाला भाजायचा असल्यास मी हा लोखंडी तवा वापरते. कांदेशी पदार्थ बनवताना लागणारा मसाला असतो तो थोडा काळसर भाजला जातो, म्हणून काळसर रंगावर कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा जर चुलीवर भाजून टाकला ना तर अजून छान स्मोकी फ्लेवर येतो आमटीला, आणि कांदा जर कच्चा राहिला तर आमटी गुळचट लागते, म्हणून कांदा हा चांगला भाजला गेला पाहिजे. आता लसूण आणि अद्रक टाकू भाजायला. 1 मिनिट भाजून झाल्यावर किसलेलं खोबरं टाकू. खोबऱ्याला सारखं परतत राहावं लागतं म्हणजे ते करपत नाही. चला तर मग आता खोबरंही छान खरपूस भाजून झालेलं आहे. तर मग कटाच्या आमटीसाठी लागणारा मसाला भाजून झालेला आहे. मसाला थंड झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यात मसाला बारीक करण्यासाठी टाकून घ्यायचा आहे, आणि मस्त हिरवीगार कोथिंबीर ॲड करू. आता आपण मिक्सरमधून याचं वाटण करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता सर्व मिश्रण एकजीव होऊन छान पेस्ट तयार झालेली आहे. थोडंसं पाणी टाकून मी हा मसाला वाटून घेतलेला आहे. कटाची आमटी बनवण्यासाठी पॅनमध्ये तेल टाकूयात. या आमटीसाठी तेल थोडं जास्तच लागतं. आता आपण मिक्सरमधून जे वाटण करून घेतलं होतं ते या तेलात टाकून घ्यायचं आहे. मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनिट हे वाटण परतवत राहायचं आहे. सगळं वाटण तेलात छान मिक्स झालेलं दिसतंय. थोड्या वेळाने तुम्ही बघू शकाल मसाल्याला तेल सुटताना दिसेल कडेने. आता यात घालणार आहोत थोडे कोरडे मसाले. हिंग घेते थोडंसा. हिंग या मसाल्याच्या आधी नुसतं तेलात परतवून घेतला तरी चालतो. लाल तिखट टाकूयात 3 टेबलस्पून. गरम मसाला टाकणार आहोत 1 टेबलस्पून. हळद घेतली आहे 1/2 टेबलस्पून. सर्व मसाले पूर्णपणे मिक्स होतील असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आमटीला स्पायसी बनवण्यासाठी मी गरम मसाला घातलेला आहे, तुम्ही गोडा मसालाही घालू शकता. मिक्सरच्या भांड्यात थोडी मसाल्याची पेस्ट लागली होती म्हणून थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यात टाकून ते मी पूर्णपणे भाजीत टाकून घेणार आहे. आणि याच पाण्यात मसाला थोडंसं शिजू द्यायचा आहे. 1-2 मिनिट असंच परतवत राहणार आहे. तुम्ही बघू शकाल 2 मिनिटानंतर मसाल्यामधलं पाणी आता सोक झालेलं दिसतं आहे, म्हणजे मसाला आपला छान शिजलेला आहे. आता आपण जी शिजलेली डाळ काढली होती ती या मसाल्यात टाकून मिक्स करत परतवून घ्यायचं आहे. आमटी मस्त घट्ट होते या शिजलेल्या डाळीमुळे. 1-2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकाल मसाला छान शिजलेला दिसतो आहे. मसाल्याला आता तेलही सुटलेलं आहे. आता या स्टेजला आल्यावर मसाल्यात आपण डाळीचा जो कट काढून घेतलेला होता तो टाकून घेणार आहोत. या कटाच्या मसालेदार आमटीला काही भागात एळवण्याची आमटी असंही म्हटलं जातं. कट मी थोडासा वाढवूनच घेतला होता, त्यामुळे आता आमटीत एक्स्ट्रा पाणी टाकायची तर गरज नाही आहे. तुम्हाला आमटी पातळ घट्ट कशी हवी आहे त्यानुसार तुम्ही आमटीत पाणी वाढवू शकता. आणि मग एक उकळी आली की यात घालणार आहोत चवीनुसार मीठ. 1-5 ते 6 मिनिट मीडियम फ्लेमवर आमटी उकळू द्यायची आहे. चला तर मग 5 मिनिट झाले आहे, आमटी तयार आहे. आता हिरवीगार फ्रेश कोथिंबीर टाकून घेऊ. तर मग अशा प्रकारे आज आपण बनवलेली आहे मसालेदार कटाची आमटी. खूप छान कलर आणि टेक्स्चर आलेलं आहे आमटीला. ही कटाची आमटी पुरणपोळीच्या जेवणात गरम गरम भातासोबत खाल्ली जाते. तसंच काही ठिकाणी तर भजी आणि कुरडेसुद्धा या आमटीत चुरून खातात. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळतील.